हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित असलेले आपले माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते माननीय सुधाकरराव देशमुखजी, माजी खासदार शिशुपाल पटलेजी, माजी महापौर मायाताई इवनाते, संदीपजी जाधव, जयदीपजी कवाडे, अश्विनीताई जिचकार, शेषरावजी काळेगुरुजी, किसनजी गावंडे, विक्रमजी ग्वालबंसी, सतीशजी वडे, विनोदजी बघेल, नरेशजी बर्डे, सौ राखीताई सिंगारे, सुनीलजी मौर्य, संजयजी विश्वकर्मा, उत्तमराव शेडामे, विठ्ठलराव देवासे, सर्व या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की या सभेच्या निमित्ताने दाभा येथे येण्याची संधी मला मिळाली. 10 वर्ष या विभागामध्ये आमदार म्हणून मी काम केलं आणि एक जिव्हाळ्याचा संबंध दाभावासियांशी माझा देखील राहिलाय. अर्थात गेल्या 15 वर्षामध्ये इथली लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली. मध्यंतरी 10 वर्ष सुधाकरराव देखील आमदार होते आणि अतिशय चांगलं काम दाभ्यामध्ये सुधाकरांच्या कार्यकाळात देखील झालं. आणि मला विशेष आनंद आहे की या भागामध्ये विशेषतः जो काही पाण्याचा प्रश्न होता, मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या बांधून मागच्या काळामध्ये गडकरीजी असतील, मी असेन, सुधाकरराव असतील किंवा आपले नगरसेवक असतील, आम्ही या भागामध्ये पाणी पोचवलं आणि त्यामुळेच आज दाभ्याचा अतिशय वेगाने विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बंधू भगिनींनो, 19 तारखेला लोकसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. ही महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही. पुढचे 5 वर्ष या देशाची कमान कोणाच्या हातामध्ये असेल, देशाचं नेतृत्व कोण करेल याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आणि आज पर्याय दोनच आहेत. एकीकडे विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि दुसरीकडे सन्माननीय श्री राहुल गांधी आहेत. याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. हे खरं आहे की आपले नेते माननीय नितीनजी गडकरी मोदीजींच्या मंत्रिमंडळातले एक प्रमुख सेनापती म्हणून या ठिकाणी काम करतात आणि पूर्ण देशामध्ये जे काम माननीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे एक मोठं परिवर्तन इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि देशामध्ये नितीनजींना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं. पण आज आपण जर बघितलं तर दोन हे जे पर्याय आहेत, एक मोदीजींच्या रूपानं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये NDA आणि महायुती काम करते आहे, मग महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, अजित पवारजी असतील, रामदास आठवलेजी असतील, जोगेंद्र कवाडेजी असतील, आता राज ठाकरे देखील आपल्यासोबत आलेले आहेत, वेगवेगळे पक्ष हे आपल्यासोबत आले आहेत. एक मोठी महायुती आपली या ठिकाणी आहे. आपली महायुती कशी आहे? तर आपल्या महायुतीला मोदीजींचं इंजिन लाभलेलं आहे. ही विकासाची ट्रेन आहे की ज्या ट्रेनला मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे आणि बाकी सगळे पक्ष हे बोग्यांसारखे त्या इंजिन सोबत पॉवरफुल अशा प्रकारची ट्रेन घेऊन बसलेले आहेत आणि आपल्या ट्रेनमध्ये सगळ्यांना बसण्याची जागा आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला OBC अल्पसंख्याक प्रत्येकाला बसण्याची व्यवस्था आपल्या ट्रेनमध्ये आहे
ही विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा प्रकारचा मूलमंत्र घेत विकासाच्या दिशेने मोदीजींच्या नेतृत्वात चालली आहे. दुसरीकडे काय अवस्था आहे? दुसरीकडे केवळ इंजिनच आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, बोगी नाहीच आहे तिथे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, अखिलेश यादव म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे. त्यांच्या ट्रेनला बोग्याच नाही आहे. इंजिनमध्ये बसण्याची व्यवस्था जनतेकरता नसते, इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो. त्यांच्या इंजिनमध्ये केवळ ते आणि त्यांचा परिवार बसणार आहेत. त्यांच्या इंजिनमध्ये सर्वसामान्य माणसाला बसायची जागा नाही आहे. बरं, हे इंजिनही एका दिशेने चालले आहे का? या इंजिनला एकीकडे राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात तर पवारसाहेब बारामतीकडे ओढतात, ममता बॅनर्जी बंगालकडे ओढतात तर स्टॅलिन चेन्नईकडे ओढतात. त्याच्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही, पुढे जातही नाही, अशा प्रकारचं ठप्प पडलेलं इंजिन हे राहुल गांधींच्या नेतृत्वात काम करते आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, देश कोणाचा हातात द्यायचा? देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहील, ज्यांच्या हातात विकसित होईल, अशा मोदीजींच्या हातात द्यायचा आहे. आणि ज्या क्षणी आपण माननीय गडकरी साहेबांच्या कमळाची बटन दाबतो, गडकरी साहेबांना मत मिळतं आणि मोदीजींना मत मिळतं. अन्य कोणाची बटन दाबली तर मत कोणाला मिळतं? राहुल गांधींना मिळतं. आता अवस्था काय आहे? आपली लढाई काय आहे? अब की बार 400 पार, अब की बार. राहुल गांधींची लढाई काय आहे? अब की बार 40 पार. कारण गेल्या 2 निवडणुकांमध्ये विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढे देखील त्यांना खासदार निवडून आणता आले नाही. जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. जनतेचा विश्वास हा मोदीजींवर आहे. आपण पाहू शकतो गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. हा जगातला रेकॉर्ड आहे. जगातले अर्थतज्ञ म्हणतात हे नेमकं कसं शक्य झालं, आम्हाला समजत नाही. 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले, 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्कं घर मिळालं, 50 कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांना शौचालय मिळालं, 55 कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस गेला, 60 कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी नळाने येत नव्हतं माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं, त्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी गेलं. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मोदीजींनी मदत केली. आज 55 कोटी लोकांकरता आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी 5 लाखापर्यंत उपचार मोफत केला. आणि आता तर 70 वर्षाच्या वरचे जेवढे सिनियर सिटीजन आहेत त्यांना सर्व प्रकारचा उपचार आता मोफत करण्याचा निर्णय हा मोदीजींनी या ठिकाणी घेतला. एवढंच नाही तर वयोश्री सारखी योजना आपल्या गडकरी साहेबांनी खूप कॅम्प्स घेतले की ज्या योजनेच्या माध्यमातून आमचे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत, कोणाला कानाची मशीन पाहिजे तर कानाची मशीन, कवळी पाहिजे तर कवळी, चष्मा पाहिजे तर चष्मा, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड, या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी आणि त्यांच्या नेतृत्वात गडकरी साहेबांनी या ठिकाणी केलं. आमच्या दिव्यांगांना इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरात कॅम्प झाले. आपल्या नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांनी कमीत कमी 100 ट्रक अशा प्रकारचा माल या ठिकाणी दिव्यांगांकरता आणला. आणि ज्याला चालता देखील येत नव्हतं त्याला प्रोस्थेटिक लेग्स, प्रोस्थेटिक हात, म्हणजे जो कालपर्यंत चालू शकत नव्हता तो आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो आहे. ज्याचा हात नव्हता तो आज त्याच्या हाताचा असा इस्तेमाल करतोय की जणू काही तो नॅचरल, नैसर्गिक हात आहे. अशा प्रकारे आज दिव्यांगांकरता या ठिकाणी मोदीजींनी काम केलं. आणि हे सगळं करत असताना देशाची अर्थव्यवस्था जी मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये
इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था कोलॅप्स होते आहे, भारत दिवाळखोरीकडे चाललाय, आणि 10 वर्षात मोदीजींनी त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला हे सांगायला लावलं. त्यांनी अहवालात सांगितलं की जगामध्ये सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे. अशा प्रकारचं काम या ठिकाणी मोदीजींनी करून दाखवलं आणि मोदीजींच्या नेतृत्वात माननीय नितीनजींनी देशाचा चेहरा तर बदललाच, पण नागपूरचा चेहरा जो बदलला आपण पाहतोय. रस्ते असतील, या ठिकाणी मेट्रो असेल, या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असेल, एम्स असेल, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल, सिम्बायोसिस असेल, आता नरसिंहमुंजी या ठिकाणी येत आहे, आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स असतील, किंवा जगातल्या आयटीच्या ज्या 6 प्रमुख कंपन्या आहेत, या 6 प्रमुख कंपन्या आज नागपूरमध्ये आहे. देशामध्ये पुण्याच्या व्यतिरिक्त नागपूर एकमेव शहर आहे की ज्या ठिकाणी 6 आयटी कंपन्या आहेत आणि 10,000 पेक्षा जास्त नागपूरच्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे. हे नितीनजींच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी बघितलं. आज 24/7 ची योजना या नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण केली आणि नागपूर शहरामध्ये गल्ली बोळापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं, रस्ते तयार करण्याचं काम केलं. आज हा रिंग रोड आपण पाहू शकतो. आपल्या दाभ्याला जी कनेक्टिव्हिटी मिळाली, कॉन्क्रीटचा रिंग रोड आज या ठिकाणी तयार झाला. हा रिंग रोड माननीय गडकरी साहेबांमुळे या ठिकाणी झाला. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे गडकरी साहेबांचं काम मी जर आपल्याला सांगत राहिलो तर अख्खी रात्र निघून जाईल, पण पाऊस लवकरच सुरू होणार आहे, वरुण राजाचा आशीर्वाद देखील मिळणार आहे, त्याच्यामुळे माझं भाषण आटोपत घ्यावं असं मला वाटायला लागलेलं आहे. पण मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, काही लोकांना वाटतं गडकरी साहेब आणि विकास ठाकरे यांच्यामध्ये ही चुरस आहे, ही नाही आहे हो. या ठिकाणी गडकरी साहेब देशाचे नेते आहेत, गडकरी साहेब परिवर्तन करू शकतात, गडकरी साहेबांमध्ये ताकद आहे, त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. उद्या एखादा काँग्रेसचा उमेदवार निवडून गेला जाणारच नाही, काय करणार आहे त्या ठिकाणी, काहीच करू शकत नाही. देशामध्ये मोदीजींचं सरकार, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि नितीनजींसारखा द्रष्टा नेता, मी तर असं म्हणेन आपण सगळे भाग्यशाली आहोत की देशामध्ये मोदीजी आणि नागपुरात नितीनजी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला लाभलेलं आहे. त्यामुळे मतदारांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, कोणीही चुकूनही आपलं मत वाया घालवू नका. मत नितीनजींना म्हणजे विकासाला, मत नितीनजींना म्हणजे मोदींना, मत नितीनजींना म्हणजे हा देश पुढे नेण्याकरता आपलं मत आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी 19 तारखेला नितीनजींच्या कमळाची बटन दाबावी आणि भरघोस मतांनी नितीनजींना निवडून द्यावं. मला खूप गोष्टी बोलायच्या होत्या, पण विजा चमकत असल्यामुळे आणि पाऊस पडत असल्यामुळे तुमची परीक्षा मी घेणार नाही, पुन्हा कधीतरी तुमच्याशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी येईल. पण मला विश्वास आहे, एकदा सांगा, सगळे लोक मतदान करणार, सगळे लोक मतदानाला जाणार, कोणाला देणार? कमळाला. कोणाला मत देणार? कोणाला प्रधानमंत्री करणार? कोणाला प्रधानमंत्री करणार? नितीनजी आणि मोदीजी यांना मतदान करा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.